परसों मी ॲडव्होकेट पवन सुधाकर पाटील स्थानिक राहणारे मी इथले जास्त परिसरातले आम्ही शमळद्यांचे पुरनाळ फाट्यावरती आज आम्ही मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन ठेवलं होतं. इथे आम्ही रास्ता रोको केला होता. त्याच्यामागचं कारण असं का 3-4 दिवसापासून एक आमचा मराठा समाजाचा बांधव मनोज दरांडे पाटील जालना जिल्ह्यामध्ये उपोषणासाठी बसला होता. त्याची मागणी अत्यंत रास्त होती, मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे. याच्यासाठी तो संविधानिक पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून दिली आहे त्या घटनेच्या आधारे त्याचा अधिकार होता उपोषणाला बसण्याचा. तो अधिकार वापरून ते उपोषणाला बसले. शांततेने त्यांची सरकारकडे मागणी होती. कुठल्याच प्रकारचा सरकारला त्यांनी त्रास दिलेला नव्हता. कुठल्याच प्रकारचं आक्रमक आंदोलन तिथे नव्हतं. शांतचित्ताने चालत असलेल्या आंदोलनाची धग ही सरकारपर्यंत पोहोचली. शासनाने त्यांच्या आंदोलनाची त्यांची मागणी काय ते विचारात न घेता आंदोलन चिरडण्याचाच त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी पोलीस बळाचा वापर केला, पोलिसांना तिथे पाठवलं. अत्यंत असंविधानिक पद्धतीने असंवेदनशील पद्धतीने त्यांनी ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाच्या महिलांवरती, मुलींवरती, त्यांच्या मुलांवरती, अबला वृद्धांवरती त्यांनी लाठीचार्ज केला. मराठा समाजाची टाळकी त्यांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही मराठा सरकारला सांगू इच्छितो की औरंगजेबाच्या समशेरी मराठ्यांच्या छातडा चिरू शकल्या नाही तर तुमच्या पोलिसांच्या लाठ्याकाठ्या मराठ्यांचं काहीच करू शकत नाही. औरंगजेबांनी पाठवलेल्या तोफा ह्या मराठ्यांच्या छातीवरती लागून नाही ह्या परत गेलेल्या आहे. त्यांच्या तोफगड्यांचा इथे चकनाचूर झालेला आहे. त्यांची तोफगडीसुद्धा मराठ्यांची छाती चिरडू शकली नाही. आणि अशा मराठ्यांची ही निधडी छाती चिरडण्याचा प्रयत्न जे काही ह्या राज्य सरकार पोलिसांच्या काठे वापरून करत आहे तर ते निषेधार्थ आहे. आम्ही सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या लाठ्याकाठ्या टाका बाजूला सारा, तुमचा पोलीस प्रशासन बाजूला सारा. 15 दिवसांची सुट्टी सलग पोलिसांना द्या तुम्ही आणि मग मराठ्यांच्या आंदोलनामध्ये घुसून दाखवण्याचा प्रयत्न करा. मराठा समाज हा 500-700 वर्षापासून संविधानिक पद्धतीने वागतो आहे. ह्या राज्यात, ह्या देशात कायदा सुव्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेला आहे. त्याच कायदा सुव्यवस्थाची जाण आजच्या ह्या तरुणांना ह्या मराठ्यांच्या रक्तामध्ये सुद्धा आहे. त्यांच्या रक्तामध्ये लढाई करण्याची ताकदसुद्धा आहे, कायद्याचं रक्षण करण्याची ताकदसुद्धा आहे. त्यामुळे मराठ्यांच्या आंदोलनामध्ये असा फालतूकपणा करून त्यांचं आंदोलन चिरडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. त्यांच्या मागण्या मान्य करा. त्यांची ज्या मागणीसाठी मराठा आंदोलन करणार आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. परंतु ह्या सरकारचं लक्ष त्या मागण्या चिरडण्याकडे आणि त्या आंदोलन दडपण्याकडे यांच्याचकडे त्यांचं सर्व लक्ष आहे. तरीसुद्धा मी मराठा समाजाच्या वतीनं विनंती करतो सरकारला की अजूनसुद्धा तुम्ही जागेवर या, अजून वेळ गेलेली नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या जेणेकरून मराठा समाजातील तरुण हे सरकारी नोकऱ्यांमध्ये समाविष्ट होतील आणि त्यांच्याही परिवाराचा उद्धार होईल. ही राष्ट्र मागणी मराठ्यांची आहे, ही त्यांनी मान्य करावी. अन्यथा याच्यापेक्षाही रुद्र अवतार मराठ्यांचा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी काही आंदोलनकर्त्यांकडून मराठा आमदारां खासदारांचा निषेध अशा घोषणा देखील देण्यात आलेल्या 100% अखंड महाराष्ट्रात तुम्ही कुठेही कानाकोपऱ्यात फिरत असाल तर मराठ्यांची जी भावना आहे ह्या घोषणा नाही आहे. मराठ्यांनी ज्या आमदार खासदारांच्या विरोधामध्ये, मराठा समाजांच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये ज्या घोषणा दिल्या आहे त्या मंत्र्यांच्या, त्या माणसांच्या, व्यक्तींच्या, त्या पदांच्या विरोधामध्ये त्यांनी ज्या घोषणा दिलेल्या आहे आणि ही संपूर्ण ही त्या घोषणा नसून ही भावना आहे मराठ्यांची. ती भावनेचा तो उद्रेक होता. त्या उद्रेकातून मराठा समाजांनी ह्या हे वक्तव्य केलेलं आहे आणि याच्यापुढे याच्यापेक्षाही भयंकर करतील. त्यांच्या दारापुढे जाऊन, त्यांच्या घरापुढे जाऊन मराठा समाज आंदोलन करू शकतो. जो कोणी कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्या आमदार खासदारांना त्यांच्या खुर्च्यांवरती गादीवर बसण्याचा अधिकार नाही, आरक्षण नाही, तर तुम्हाला खुर्ची नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.